अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे मॅडम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतो. मॅडम, कुर्ल्यातील जी घटना आहे ती सोशल माध्यमातून समोर आली, त्यानंतर त्याच्यावरती कारवाई देखील झालेली आहे. मात्र आता उन्हाळ्याचे दिवस पाहता आपल्याला ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या सरबताच्या गाड्या पाहायला मिळतात, दुकानं पाहायला मिळतात, आणि मोठ्या पद्धतीने लोक देखील उन्हाळ्यामुळे प्राशन करतात. जर अस्वच्छ पद्धतीने बनवलेले असे सरबत असतील आणि असे दुकानदार आढळले तर त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते? मला असं सांगायचं वाटतं की कुर्ल्याचं जे एक्झाम्पल आहे ते फार युनिक आहे, कारण की जी व्हॉट्सॲप फिल्म आपल्याला आली त्याच्यावरनं आपण ॲक्शन घेतली. ऑफकोर्स ती ॲक्शन रेल्वेने घेतली, कारण रेल्वेचं स्वतःचं फूड सेफ्टी चा हायरार्की आहे, ती आमच्या रेल्वे आमच्या अंडर येत नाही. पण ती जी व्हॉट्सॲप फिल्म होती ती फार स्पेसिफिक होती की कुर्ला स्टेशनचं प्लॅटफॉर्म नंबर 6-7 ह्याच्यावर उभं राहून आम्ही ह्या ह्या स्टॉलचं चित्रीकरण करतो आहे, आणि त्यामुळे ॲक्शन घ्यायला इवन रेल्वेजला सोपं पडलं किंवा आम्हालासुद्धा त्यांना कम्युनिकेट करायला सोपं पडलं की तुम्ही हे बघा म्हणून. मॅडम, नियमांचं उल्लंघन आढळलं या सगळ्यामध्ये तर कशा पद्धतीची कारवाई केली जाते? बघा, सध्या तर आम्ही त्यांना पत्र लिहून रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांच्या अंडर जेवढे कॅन्टीन्स आहेत त्यांनी त्याच्याकडे एक व्यवस्थित बघावं, कारण फायनल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे फूड सेफ्टी ॲक्ट प्रमाणे ती कॅन्टीन जे चालवतात किंवा त्यांना जे ओव्हरलुक करतात किंवा जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांची आहे, तर ही गोष्ट आम्ही फक्त त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. आणि आमची कुठेतरी अपेक्षा आहे, कारण की हे शैक्षणिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, सुशिक्षित आणि चांगली लोकं ती आहेत, तर ते स्वतःहून कायद्याचं पालन करतील ह्याच्याकडे आमचा जास्त कल आहे. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंत, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.